हेलो विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सर या ग्लोबल ऑनलाइन मराठीवर तुमचं हार्दिक स्वागत करतो। जसं की आपल्याला माहिती आहे की आपण बिझनेस फायनान्सचे एमसीक्यूज डिस्कस करत आहे, तर आज आपण 100% श्योर एमसीक्यूजचा पार्ट 2 डिस्कस करणार आहे। सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की MSCET पेपर 2 कॉमर्सचा कोर्स ग्लोबल ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी सुरू आहे। हा जर कोर्स तुम्ही घेता तर तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स, कंप्लीट सिलेबसचे नोट्स, नंतर मॉक टेस्ट, PYQs विथ एक्सप्लेनेशन, डाउट क्लिअरिंग सेशन, मॅरेथॉन सेशन आणि कंप्लीट पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटणार आहे। पेपर 2 सोबत जर तुम्ही पेपर 2 चा कोर्स घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो पूर्णपणे फ्री भेटणार आहे। कोर्सची फी जी आहे ती मात्र 7000 रुपये आहे। 7000 आपल्याला दोन्ही पेपर फ्री भेटून राहिले आणि जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्ष आहे। बॅच जॉईन करायला खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सॲपनी संपर्क करावा। तर जर आपण ॲपनी बॅच जॉईन करत आहे, कारण सध्या क्लासेस जे आहे त्या ॲपवरच होत आहे, सध्या काही MCQ सेशन जे आहे हे आपण सर्वांचा लाभ व्हावा म्हणून आपण यूट्यूबवरही डिस्कस करत आहे। आता काही दिवसांनी नवीन युनिट सुरू होऊन जाईल, तर ग्लोबल ऑनलाइन प्लॅटफॉर्म सगळ्यात पहिले आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे। ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला हा होम इंटरफेस भेटेल। इथे आपल्याला स्टोअर बटनावर क्लिक करायचं आहे आणि MSCET पेपर 2 कॉमर्सला निवडून घ्यायचं आहे। याच्यानंतर तुमच्याकडे पेमेंटची ऑप्शन येईल आणि पेमेंट केल्यावर आपल्याला जे आहे सर्व कंटेंट जे आहे ते ॲक्सेस करता येईल। सो सुरुवात करण्यापूर्वी आज सर्वांना, आज जसं की आपल्याला माहिती आहे की टीचर्स डे आहे, तर जितके पण आपले मित्र आहे विद्यार्थी मित्र आहे यांना आपण टीचर्स डे शिक्षक दिवसच्या हार्दिक शुभेच्छा देतो। कारण आपण ही परीक्षा जी आहे ती उद्या प्रोफेसर होण्यासाठीच देत आहे। सर्वांना टीचर्स डेच्या शुभेच्छा। आणि आम्ही आज इथे तुम्हाला शिकवतो आहे, तर असं नाही आहे की आम्ही टीचर्स आहे आणि तुम्ही लर्नर आहे। एक लर्नरसुद्धा आपल्या आपल्या दृष्टिकोनातमध्ये जर उचित पद्धतीने पाहिल्या जाल तर एक स्टुडंट ही कुठे ना कुठे एक टीचरसाठी ॲज अ टीचरचं काम करतं, कारण तुमच्यापासूनही आम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात। सो हॅपी टीचर्स डे। या सुरू करूया आजचं सेशन। क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल्स ऑफ सिस्टमॅटिक रिस्क, इंडिकेट द करेक्ट कोड। एलिमिनेशन ऑफ गव्हर्नमेंट सबसिडी, बी आहे इन्क्रीज इन बँक रेट, सी आहे लेबर प्रॉब्लेम, डी आहे हाई लिवर्ड फर्म। तर आपल्याला जे ऑप्शन्स आहे ते कोड्स दिले गेले आहे, ABC, ABD, ए आणि बी, आणि फोर्थ आहे ए आणि डी। सो आय होप का टाइम पुरेसा होता। तर सिस्टमॅटिक रिस्क आणि अनसिस्टमॅटिक रिस्क दोन प्रकारच्या रिस्क असतात। तर ज्या सिस्टमॅटिक रिस्क आहे ज्याच्यावर तुमचा कुठल्याही प्रकारचा नियंत्रण नसतो, आता आपण आपल्याला जर हे माहिती आहे की नियंत्रण नसणारे गोष्टी आहे तर कशावर नियंत्रण नाही राहणार? गव्हर्नमेंटच्या सबसिडीवर आपलं नियंत्रण आहे का? नाही आहे। ठीक आहे, मग बी काय म्हणतो? बँक इन्क्रीज इन बँक रेट। उद्या जर RBI बँक रेट्स वगैरे वाढवते तर याच्यावर आपल्याला नियंत्रण आहे का? नाही आहे। ठीक आहे, आता सी लेबर प्रॉब्लेम। आता कंपनीकडे लेबरच्या अडचणी असतात, पण तिला तर कंपनी कंट्रोल करू शकते ना, कंपनी आपल्या नियंत्रणामध्ये घेऊ शकते। लोकांना जर पैसे वाढवून दिले तर ते लोक सोडून नाही जाणार, तर असे काय लेबर प्रॉब्लेमला कंपनी कंट्रोल करू शकते? तर हा तर कुठल्याही हालतीत नाही होणार। डी काय? हायली लिवर्ड फॉर्म, म्हणजे जर एखादी कंपनी खूप जास्ती प्रमाणात डेट घेऊन बसली आहे तर तो काय, तिला सॉल्वेंट होण्याचा रिस्क आहे, पण याच्यासाठी जबाबदार काय आहे? एक्सटर्नल फॅक्टर नाही जबाबदार आहे, कंपनी स्वतः जबाबदार आहे। तर ही कंपनीची आपली रिस्क आहे म्हणून ही पण नाही होणार। आता ऑप्शन्सनी तुम्ही बनवू शकत होते। आता तुम्हाला जसं माहिती आहे की गव्हर्नमेंट सबसिडी जे आहे याच्यावर आपलं काही नियंत्रण राहू शकत नाही, तर हा सी तर चालला जाईल। सी जिथे जिथे आहे बँक इन्क्रीज इन बँक सॉरी लेबर प्रॉब्लेमवाला सी जो आहे तो एका ठिकाणी आहे, तर ही ऑप्शन डिलीट झाली। बी काय म्हणतो? ABD। आता लिवर्ड फॉर्म जे आहे हा सुद्धा इथे ऑप्शन आहे, तर हा पण चालला जाईल। आणि डी आहे, इथे पण डी आहे, तर हा पण चालला जाईल। तर राईट आन्सर तुमच्याकडे येईल ऑप्शन नंबर 3, ए आणि बी।
कारण ज्या रिस्क असतात ज्या आपल्या कंट्रोलमध्ये असतात त्यांना आपण अनसिस्टमॅटिक रिस्क म्हणतो आणि ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात यांना आपण सिस्टमॅटिक रिस्क म्हणतो. तर याला आपण कसं लक्ष ठेवायचं, SUC जसं SUV गाडी असते ना तसं SUC लक्षात ठेवायचं, म्हणजे सिस्टमॅटिकला जे आहे हे आपण अनकंट्रोलेबल आहे आणि जे अनसिस्टमॅटिक रिस्क आहे हे कुठे ना कुठे कंट्रोलेबल आहे. ठीक आहे, तर USC असं लक्षात ठेवायचं, म्हणजे USवाल्याला तुम्ही कंट्रोल करू शकता. तो भाग वेगळा आहे की आपले लोक तेवढे कॅपेबल नाही आहे, तर USवाल्यांना आपण कंट्रोल करू शकतो, पण जे सिस्टमॅटिक रिस्क आहे हे अनकंट्रोलेबल आहे. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणून मी तुम्हाला सांगितला. आता या आपण चार्टच्या पद्धतीने या कन्सेप्टला समजून घेऊ. तर सिस्टमॅटिक रिस्क काय आहे, ही एक असा हजार्ड आहे जो कशाशी संबंधित असतो, संपूर्ण मार्केटशी किंवा मार्केट एखाद्या पर्टिक्युलर मार्केट सेगमेंटशी. ठीक आहे, आता अनसिस्टमॅटिक दुसऱ्या हाताला जर तुम्ही पाहाल तर अनसिस्टमॅटिक रिस्क काय आहे, तर हे इट इज द रिस्क असोसिएटेड विथ पर्टिक्युलर सिक्युरिटी, म्हणजे एखादी सिक्युरिटीशी संबंधित आहे, एखाद्या कंपनीशी संबंधित आहे किंवा एखादी इंडस्ट्रीशी संबंधित आहे, तर हे काय अनसिस्टमॅटिक रिस्क आहे, कारण तो लिमिटेड स्कोप आहे ना. अनसिस्टमॅटिक रिस्क काय, एक लिमिटपर्यंत आहे, पण सिस्टमॅटिक रिस्क जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे, आता नेचर, सिस्टमॅटिक रिस्कला तुम्ही कंट्रोल नाही करू शकत, इट इज अनकंट्रोलेबल, आणि अनसिस्टमॅटिक रिस्कला तुम्ही कंट्रोल करू शकता. मग सी थर्ड पाहून घेऊ, फॅक्टर्स काय, की एक्सटर्नल फॅक्टर्समुळे, म्हणजे जे आपले जर तुम्हाला बिझनेस एन्व्हायरमेंट लक्षात असेल तर याच्यात आपण पेस्टल पाहिलं होतं. पेस्टल म्हणजे काय, पॉलिटिकल, लीगल, सोशल, टेक्नॉलॉजिकल आणि लीगल. तर हे जे आहे या फॅक्टर्समुळे जी रिस्क असते ती कोणती असते, सिस्टमॅटिक रिस्क, आणि अनसिस्टमॅटिक जी आहे ते ऑर्गनायझेशनच्या इंटरनल जे फॅक्टर्स आहे जसं कॉस्मिक पाहिलं होतं त्याच्यात काय आहे, हे सगळे अनसिस्टमॅटिक इंटरनल फॅक्टर्समुळे ही अनसिस्टमॅटिक रिस्क असते. मग अफेक्ट्स काय, काय प्रभावित करते सिस्टमॅटिक रिस्क, तर लार्ज नंबर ऑफ सिक्युरिटीज इन द मार्केट, म्हणजे संपूर्ण मार्केटमध्ये बऱ्याचशा प्रमाणात सिस्टमॅटिक सिक्युरिटीज जे आहे ह्या अफेक्ट होतात. आणि अनसिस्टमॅटिक रिस्कमध्ये आहे ओनली पर्टिक्युलर कंपनी, म्हणजे एखादी कंपनी जी आहे तीच फक्त अफेक्ट होते. आता टाईप्स काय, टाईप्समध्ये इंटरनल इंटरेस्ट रिस्क, मार्केट रिस्क आणि परचेसिंग पॉवर रिस्क, हे सगळे सिस्टमॅटिक रिस्कचे उदाहरणं आहे. आणि जे अनसिस्टमॅटिक रिस्कमध्ये जसं बिझनेस रिस्क आणि फायनान्शियल रिस्क जे आहे हे अनसिस्टमॅटिक रिस्कचे उदाहरणं आहे. ठीक आहे, आणि प्रोटेक्शन काय आहे, प्रोटेक्शनसाठी ॲसेट ॲलोकेशन करू शकता तुम्ही या रिस्कला प्रिव्हेंट करण्यासाठी, सिस्टमॅटिक रिस्कला, आणि अनसिस्टमॅटिकपासून वाचण्या साठी आपण पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन करू शकता. आता इथे अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, की जी सिस्टमॅटिक रिस्क आहे ही काय आहे, डायव्हर्सिफायबल आहे, सॉरी अनडायव्हर्सिफल आहे, अनडायव्हर्सिफल आहे, म्हणजे आपल्या वेगळ्या वेगळ्या सिक्युरिटीजमध्ये तुम्ही याला एकावेळी ठेवू नाही शकत. वेगळ्या वेगळ्या सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही याला कंट्रोल करून घ्याल हे काही शक्य नाही आहे. अनसिस्टमॅटिक जी रिस्क आहे याला आपण डायव्हर्सिफाय नाही करू शकत. पण हीच जर तुम्ही दुसऱ्या याच्यात पाहाल, अनसिस्टमॅटिक रिस्क काय आहे, ही डायव्हर्सिफाय आहे, हिला तुम्ही डायव्हर्सिफाय करू शकता. सपोज हा ए सिक्युरिटी आहे, हा बी सिक्युरिटी आहे, हा सी सिक्युरिटी आहे, तर थोडे इथे पैसे लावले, थोडे इथे लावले, थोडे इथे लावले, तर तुमची काय होईल, जी रिस्क आहे ती कुठे ना कुठे प्रमाणात जी आहे तिचं प्रमाण जे आहे ते कमी होऊन जाईल. अनसिस्टमॅटिक रिस्कला तुम्ही कमी करू शकता, पण सिस्टमॅटिक रिस्क जी आहे याला डायव्हर्सिफाय कबल करणं शक्य नाही. आय होप क्लिअर झाला असेल हा कन्सेप्ट. आता क्वेश्चन 2, डिव्हिडंड इररिलेव्हन्सी आर्ग्युमेंट ऑफ MM मॉडल इज बेस्ड ऑन हेजिंग इश्यू ऑफ डिबेंचर्स, लिक्विडिटी आणि आर्बिट्रेज. सो आय होप जमला असेल. तर मोदी ग्लानी मिलरचा जो लाभांशचा संबंधित जे सिद्धांत आहे, मॉडेल आहे, याच्यात काय म्हटलं गेलं आहे, तर पहिली गोष्ट तर काय की हे इररिलेव्हंट मॉडेल आहे, की याच्यात काय म्हटलं की डिव्हिडंड दिल्याने फर्मच्या व्हॅल्यूवर कुठल्याही प्रकारचा काही प्रभाव पडणार नाही. मग MM मॉडेल कशावर आहे, हेजिंगवर तर हेजिंग तर नाही होणार. मग
डिबेंचर इश्यू केलं असं या सिद्धांतामध्ये काही म्हटलंच नाही गेलं. लिक्विडिटीबद्दलही या सिद्धांताने दुर्लक्ष केलं आहे. त्याच्यात बेस्ट वर्ड काय आहे? आर्बिट्रेज. आर्बिट्रेज म्हणजे काय होतं की जिथे स्वस्त भेटत आहे तिथे जाऊन तुम्ही तिथून तुम्ही परचेस करता आणि जिथे किंमत जास्ती आहे ज्या मार्केटमध्ये किंमत जास्ती आहे तिथे तुम्ही आपली जी सिक्युरिटी आहे ती विकून देता. आय होप हे कन्सेप्ट क्वेश्चन क्लिअर असेल. सो ऑप्शन फोर बी इज द फोर इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर थ्री. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. कोणचं विधान चुकीचं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. भांडवी अंदाजपत्रकशी संबंधित प्रश्न आहे. सो ऑप्शन वन द ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ एन इनपुट इज कन्सिडर्ड ॲज इन कॅपिटल बजेटिंग. मग टू काय आहे? कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स आर रिव्हर्सिबल इन नेचर. सी काय आहे? कॅश फ्लोज अँड अकाउंटिंग प्रॉफिट्स आर डिफरंट. आणि फोर काय आहे? अन एक्सपान्शन डिसिजन इज इन अ कॅपिटल बजेटिंग डिसिजन. कोणचं विधान चुकीचं आहे हे आपल्याला सांगायचं आहे, कारण चुका इथेच होतात मेन. सो आय होप जमला असेल. तर याच्यात काय म्हटलं आहे की जो अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे तो काय आहे? कॅपिटल बजेटिंगमध्ये इनपुट आहे. बरोबर आहे, हा विधान तर पूर्णपणे बरोबर आहे. आता जर तुम्ही दुसरा पाहता तर दुसऱ्यामध्ये काय म्हटलं? कॅपिटल बजेटिंग डिसिजन आर इररिव्हर्सिबल इन नेचर. ठीक आहे, उलट करण्यायोग्य आहे. तर उलटवू शकता का? नाही. सपोज 10 लाख तुम्ही लावून दिले आणि तुम्हाला असं वाटलं की नाही मला इथे नाही दुसरीकडे लावायला पाहिजे होते, तर जे डिसिजन जे निर्णय तुम्ही घेतला याच्यातनं तुम्ही याला पलटू नाही शकत. म्हणजे इफ यू हॅव टेक डिसाइडेड तर एकदा जर पैसे लावले तर लागतील आणि त्या निर्णयाला आपण बदलू शकणार नाही. म्हणून हे इररिव्हर्सिबल इन नेचर असतं. आणि क्वेश्चन मी काय दिलं? रिव्हर्सिबल इन नेचर. तर टू जो आहे तो आपला राईट आन्सर येईल. थ्री पाहून घेऊ. कॅश फ्लोज अँड अकाउंटिंग प्रॉफिट्स आर डिफरंट. बरोबर आहे, हा ऑप्शन अगदी बरोबर आहे की कॅश फ्लोज आणि जे अकाउंटिंग प्रॉफिट्स आहे हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे. मग फोर्थ काय म्हणतो की अन एक्सपान्शन डिसिजन इज अ कॅपिटल बजेटिंग डिसिजन. तर ठीक आहे, एक्सपान्शन करा, मॉडिफिकेशन करा, रिइंजिनिअरिंग करा, हे सगळे काय? कॅपिटल बजेटिंगचेच निर्णयाशी संबंधित उदाहरणं आहे. तो ऑप्शन नंबर टू इज द राईट आन्सर. कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स आर रिव्हर्सिबल इन नेचर. ही विधान जी आहे ही चुकीची आहे. क्वेश्चन नंबर फोर पाहूया. विथ वन ऑफ द फॉलोइंग इक्वेट्स द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश आउटफ्लो अँड द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एक्सपेक्टेड कॅश इनफ्लोज फ्रॉम अ प्रोजेक्ट. नेट प्रेझेंट व्हॅल्यू, इंटरनल रेट ऑफ रिटर्न, पे बॅक पिरियड आणि अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. आय होप जमलं असेल, कारण अशा टाईपचा क्वेश्चन मी आधीही करवलेला आहे. तर प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो अँड द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एक्सपेक्टेड कॅश इनफ्लोज. तर आउटफ्लो आणि इनफ्लोची जी व्हॅल्यू आहे ते आपण कुठे पाहतो हे असं क्वेश्चनमध्ये विचारलं आहे. म्हणजे दोन्हीकडनं एन पी व्ही कुठे काढला जातो. तर नेट प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये काय होतं की तुम्ही डिस्काउंट करता दिलेल्या रेटवर आणि तिथून आपल्या जो काही त्या टोटल असेल जितके पण वर्षाचं तुम्ही एन पी व्ही काढत आहे त्याच्यातनं आपली ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट आहे ती मायनस करून देतं. तर हे तर नाही होणार. बी काय आहे? इंटरनल रेट ऑफ रिटर्न. इंटरनल रेट ऑफ रिटर्नच्या बाबतीत काय होतं? दोन गोष्टी होतात. एक तर एन पी व्ही तुमचा झिरो होऊन जातो आणि जो कॅश इनफ्लो आहे तो कशाच्या बरोबरीने येऊन जातो असा रेट आपण निवडतो ज्याच्यात काय कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो जो आहे तो एकसारखा होतो. मग पे बॅक पिरियड म्हणजे जिथे किती दिवसात किती वर्षांमध्ये आपले लावलेले पैसे परत येणार आहे. आणि अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय? इथे तुम्ही प्रॉफिट्सचा ॲव्हरेज काढता आणि त्याला इनिशियल इन्व्हेस्टमेंटनी डिवाइड करून याचा पर्सेंटेज काढून घेता. सो आय होप हा क्वेश्चन क्लिअर असेल. सो ऑप्शन बी इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज द राईट आन्सर. क्वेश्चन फाईव्ह. डेट फायनान्सिंग इज चीपर सोर्स ऑफ फायनान्स बिकॉज ऑफ टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, नंतर रेट ऑफ इंटरेस्ट, सी काय टॅक्स डिडक्टिबिलिटी ऑफ इंटरेस्ट आणि डिविडंड्स आर नॉट पेएबल टू लेंडर्स. डेट फायनान्सिंग इज अ चीपेस्ट सोर्स. हे सोर नाही आहे, हे सोर्स आहे.
आई होप जमला असेल. अगदी सोप्पा क्वेश्चन आहे. याला तुम्ही वारंवार लाईन जर व्हिडिओ पाहिले असाल तर रिपीट करून सांगितलेलं आहे. मला नाही वाटत हा कोणाचा चुकला असेल. तर टाईम व्हॅल्यू ऑफ मनी जो आहे हा तर इथे, कारण याचा संबंध कुठे होता, आपल्या NPV जे डिस्काउंटेड टेक्निक्स आहे याच्यात होता. आणि रेट ऑफ इंटरेस्ट, डेटवर रेट ऑफ इंटरेस्ट असतो कबूल आहे. आता काही लोकांनी बहुता याला निवडलं असेल, पण डेट ऑफ जो डेट घेतो आपण याच्यावर काय इंटरेस्ट असतो आणि तो कंपनीला द्यावा लागतो. तर हे काय चीपर सोर्स असण्याचं हे कारण नाही आहे. आता सगळ्यात योग्य कारण जे आहे ते तुम्हाला 3 दिसेल, टॅक्स डिडक्टिबिलिटी ऑफ इंटरेस्ट. आता जे डेट असतं त्याच्यात काय कुठल्याही प्रकारचा जो टॅक्स आहे तो आपण मायनस करून देतो, म्हणून काय डेटवर टॅक्स लागत नाही. आणि दॅट इज द रिझन की याला चीपेस्ट सोर्स ऑफ फायनान्स म्हटलं जातं. आणि फोर्थ काय आहे, डिविडंड्स आर नॉट पेएबल टू लेंडर्स, डेट फायनान्सिंग इज अ चीपेस्ट सोर्स. कारण द डिविडंडच्या बाबतीत तुम्हाला कुठे हे द्यायचं आहे, डेट फायनान्सिंगच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं आपल्याला डिविडंड द्यायचा नाही आहे लेंडर्सला. सो हा पण नाही होणार. जो योग्य उत्तर आहे तो ऑप्शन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 6, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू विथ रेफरन्स टू कॅपिटल बजेटिंग. कोणचा जो स्टेटमेंट आहे तो कॅपिटल बजेटिंगच्या बाबतीत बरोबर नाही आहे, भांडवी अंदाजपत्रकच्या बाबतीत कोणचा चुकीचा आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर कॅपिटल बजेटिंग इज रिलेटेड टू असेट रिप्लेसमेंट डिसिजन. बी आहे कॉस्ट ऑफ कॅपिटल इज इक्वल टू मिनिमम रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न. मग सी काय आहे, टायमिंग ऑफ कॅश फ्लो इज रिलिव्हंट. आणि एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट इन प्रोजेक्ट इज नॉट ट्रीटेड एज संक कॉस्ट. आय होप जमलं असेल आपल्याला क्वेश्चन. तर हे मी तुम्हाला याच्यात सांगितलं होतं, कशात जेव्हा आपण याचं डिस्कस केलं होतं, स्वरूप डिस्कस केलं होतं कॅपिटल बेटिंग, तिथून हा क्वेश्चन आहे. ट्राय करा याला. सो आय होप जमलं असेल. तर याच्यात काय विचारलं आहे की कोणचा चुकीचा आहे कॅपिटल बजेटिंगशी संबंधित. तर कॅपिटल बजेटिंग इज रिलेटेड टू असेट रिप्लेसमेंट डिसिजन्स. तर हे तर बरोबर आहे की एखादी मशीन तुमची खराब झाली आहे, तिला आपल्याला बदलायचं आहे, तर याच्यासाठी रिप्लेसमेंट संबंधी तुम्ही कॅपिटल बजेटिंगचा निर्णय घ्याल. मग कॉस्ट ऑफ कॅपिटल इज इक्वल टू मिनिमम रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न. तर जे हा सुद्धा स्टेटमेंट जो आहे तो बरोबर आहे. आता इथे जर काही लेस दॅन ग्रेटर दॅन असता तर हा स्टेटमेंट चुकला असता, पण इक्वल टू लिहिल्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे हे अगदी बरोबर आहे. मग 3 काय आहे, टायमिंग ऑफ कॅश फ्लोज इज रिलेव्हंट. तर टायमिंग जो असतो कॅश फ्लोजचा तो पण संबंधी आहे, म्हणून तर आपण पेबॅक पिरियड वगैरे पाहतो ना. तर हा स्टेटमेंट जो आहे तो पण बरोबर आहे. आता जो फोर्थ आहे, फोर्थला जर तुम्ही लक्ष द्याल तर एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट इन अ प्रोजेक्ट इज नॉट ट्रीटेड एज संक कॉस्ट. संक कॉस्ट म्हणजे काय होतं की एकदा जर तुम्ही पैसे लावले आहे, सपोज तुमचा 10 लाखाचा प्रोजेक्ट जे आहे ते तुम्ही विकत घेऊन घेतला आहे, तर हे 10 लाख जे आहे हे नळात ना पाणी गेल्यासारखे चालले गेले आहे, हे काही परत येऊ शकत नाही. तर या कॉस्टला आपण म्हणतो संक कॉस्ट. ठीक आहे, तर एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट इन प्रोजेक्ट इज नॉट ट्रीटेड ॲज संक कॉस्ट. तर हे जे नॉट ट्रीटेड इज ॲज संक कॉस्ट लिहिलं आहे ना, हे ट्रीटेड ॲज संक कॉस्ट पाहिजे होतं. नॉट असल्यामुळे जो फोर्थ ऑप्शन आहे तो चुकून गेला आहे. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 7, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. कोणतं विधान चुकीचं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. द कॉस्ट ऑफ कॅपिटल इज रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न टू ॲसर्टेन द व्हॅल्यू ऑफ फर्म. मग डिफरंट सोर्सेस ऑफ फंड्स हॅव अ स्पेसिफिक कॉस्ट ऑफ कॅपिटल रिलेटेड टू दॅट सोर्स ओनली. मग 3 काय म्हणतो, कॉस्ट ऑफ कॅपिटल डज नॉट कॉम्प्रोमाइज एनी रिस्क प्रीमियम. आणि जो फोर्थ आहे, कॉस्ट ऑफ कॅपिटल हॅज इज बेसिक डाटा फॉर NPV टेक्निक. लॉजिक लावा, कोणतं चुकीचं आहे हे सांगायचं आहे. नॉट ओनली याच्याकडे आपल्याला खास लक्ष देणं आवश्यक आहे. ते याच्यात जर तुम्ही पाहता तर चुकीचा विचारला आहे. आता मग पहिली जी स्टेटमेंट आहे ती तर जर कोणी लावली असेल तर त्याला महापाप लागेल, कारण काय आहे हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. तर कॉस्ट ऑफ कॅपिटल काय आहे, मिनिमम रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न असतो कशासाठी, व्हॅल्यू ऑफ फॉर्मला काढण्यासाठी. तर हे तर बरोबर आहे, याच्यात काही चूक नाही. मग बी काय म्हणतो, डिफरंट सोर्सेस ऑफ फंड्स
हैव अ स्पेसिफिक कॉस्ट ऑफ कैपिटल, म्हणजे जितके पण स्रोत आहे जसं इक्विटी फायनान्स इक्विटी आहे, प्रिफरन्स शेअर आहे, नंतर डेट आहे, रिटर्न अर्निंग्स आहे, ते यांचा आपला आपला रे कॉस्ट ऑफ जे स्पेसिफिक कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे ते बरोबर आहे, याच्यातही काही समज नाही. मग सी कॉस्ट ऑफ कॅपिटल डज नॉट कॉम्प्रोमाइज एनी रिस्क प्रीमियम, तर हे काय डज नॉट कॉम्प्रोमाइज लिहिल्यामुळे ऑप्शन सी जी आहे थ्री जी आहे ही चुकीची आहे. आणि फोर्थ काय म्हणतो, कॉस्ट ऑफ कॅपिटल इज द बेसिक रिक्वायरमेंट फॉर एन पी व्ही टेक्निक, तर हे तर अगदी बरोबर आहे, याच्यात काही संदेह नाही. कारण हे जे तुम्हाला दिलं असतं एन पी व्ही काढताना 10% 15% 12% जे काही आहे, तर हे काय हे बेसिकली कॉस्ट ऑफ कॅपिटलशी संबंधित आहे, ज्याला तुम्ही ज्याच्यावर तुम्ही आपल्या कॅश फ्लोजला डिस्काउंट करता. ठीक आहे, सो कॉस्ट ऑफ कॅपिटल डज नॉट कॉम्प्रोमाइज एनी रिस्क प्रीमियम. आता इथे एक गोष्ट समजण्याचा प्रयत्न करा की जे कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे हे काढताना आपल्याला तीन स्टेजेस येतील. ठीक आहे, कॉस्ट ऑफ कॅपिटल जे आहे याला काढताना आपल्याकडे तीन स्टेजेस येतील. क्यू आपण याचं शॉर्ट फॉर्म लिहू, तर हे काय आहे, एक तर ॲट पार, मग बी आहे जे ॲट प्रीमियम, आणि सी आहे ॲट डिस्काउंट. तर याच्यात काय झालं की जर तुम्ही सेम रेटवर जर हे करून दिलं, डिस्पॅच करून दिलं, आपले शेअर्स इश्यू करून दिले, तर हे ॲट पार झालं. जेव्हा तुम्ही काही ॲड करून देत आहे, एक्स्ट्रा पैसे देत आहे, तर हे रिस्क प्रीमियम झालं. आणि जेव्हा तुम्ही आपल्या शेअरची जी प्राईस आहे ती कमी करत आहे, तर हे काय झालं, शेअर्स इश्यूज ॲट डिस्काउंट. ठीक आहे, आणि हे जे प्रीमियम आणि डिस्काउंट केल्यावर जे आपण व्हॅल्यू काढतो याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण नेट प्रोसीड्स. आय होप क्लिअर असेल. तर ऑप्शन नंबर थ्री जो आहे हा राईट आन्सर आहे, ऑप्शन थ्री इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर एट, विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युलाज इज यूज टू कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ कंबाइंड लिव्हरेज. आता हा कोणी चुकवू नका रे बाबा, तुम्हाला वारंवार सांगतो मी, फॉर्म्युले लक्षात ठेव. पर्सेंटेज चेंज इन ई बी आय टी डिवायडेड बाय पर्सेंटेज इन ई बी आय टी, मग बी काय म्हटलं, पर्सेंटेज चेंज इन ई पी एस डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन सेल, पर्सेंटेज चेंज इन ई बी आय टी डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन सेल्स, आणि डी काय आहे, नन ऑफ द अबव. आता जो फर्स्ट ऑप्शन जर तुम्ही पाहता, आपल्याला कंबाईंड लिव्हरेज विचारला आहे, तर वन तर ई बी आय टी ई बी टी ई बी आय टी दिलं आहे, तर हा तर कुठल्याही हालतीत वन नाही होणार. मग आपण जर फोर पाहू, तर फोर जर फोरसुद्धा नन ऑफ द अबव आहे, हाय नाही होणार. आणि पर्सेंटेज चेंज इन ई बी आय टी डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन सेल्स हा पण नाही होणार. तर योग्य आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर टू, पर्सेंटेज चेंज इन. एक मिनिट, पर्सेंटेज चेंज इन ई बी आय टी डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन सेल्स हा राईट आन्सर आहे. एकदा याला आपण कन्फर्म करून घेऊ. नाही नाही, बरोबर, पर्सेंटेज चेंज इन ई बी आय टी डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन सेल, तर ई बी आय टी कुठला आहे, ऑपरेटिंग लिव्हरेजला आहे. आणि एक मिनट, याच्यात काहीतरी कन्फ्युजन होऊन राहिलं. कंबाईंड लिव्हरेजचा आपल्याला विचारलं आहे, तर हा जो ऑप्शन नंबर बी आहे हा याचा राईट आन्सर आहे. सॉरी, हे चुकी, ही जी ऑप्शन आहे ही कटलेली आहे, ऑप्शन नंबर बी जो आहे, कारण कंबाईंड लिव्हरेजमध्ये नेहमी सेल्स आणि ई पी एसचा कॉम्बिनेशन येईल, तर म्हणून हा जो आहे सर्वात योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू. थ्री इज नॉट द आन्सर, ऑप्शन नंबर टू जो आहे हा या क्वेश्चनचा योग्य उत्तर आहे. होऊन जातं कधी कधी. स्टेटमेंट वन, बोथ नेट इन्कम अँड मोदीग्लानी मिलर अप्रोच अज्यूम दॅट द कॉस्ट ऑफ कॅपिटल इंडिपेंडंट ऑफ द डिग्री ऑफ फायनान्शियल लिव्हरेज. आणि सी काय आहे, सॉरी टू काय आहे, अ कॅपिटल स्ट्रक्चर विच इज मिनिमम कॉस्ट ऑफ कॅपिटल अँड मॅक्सिमाइज द ई पी एस इज अन ऑप्टिमम कॅपिटल स्ट्रक्चर.
इथे ही थोडंसं गडबड झालं. ठीक आहे, तर आता आपण हे स्टेटमेंट्सला समजण्याचा प्रयत्न करू की मोदी ग्लानी मिलर आणि याच्यात जे आहे कॉस्ट ऑफ कॅपिटल इज इंडिपेंडंट ऑफ द डिग्री ऑफ फायनान्शियल लिव्हरेज. तर ही जी आहे दोघांनी म्हटलं की इंडिपेंडंट आहे कॅपिटल स्ट्रक्चर जो आहे याच्या बाबतीत, पण यांनी काय लिहिलं कॉस्ट ऑफ कॅपिटल जो आहे असं मेन्शन केल्यामुळे स्टेटमेंट वन जी आहे ती रॉंग होऊन जाईल. आणि बी काय म्हणतो अ कॅपिटल स्ट्रक्चर विच हॅज अ मिनिमाइज कॉस्ट ऑफ कॅपिटल, म्हणजे ज्याची कॅपिटल कॉस्ट ऑफ कॅपिटल जी असेल ती सगळ्यात कमी असेल आणि जो त्याचवेळी त्याची व्हॅल्यू जी आहे ती सर्वात जास्ती असेल, म्हणजे ई पी एस सगळ्यात जास्ती असेल, तर याला काय म्हणतो आपण ऑप्टिमम कॅपिटल स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर वन जो आहे तो चुकून जाईल आणि ऑप्शन नंबर टू जो आहे तो अगदी बरोबर आहे. इथे थोडंसं लावण्यात चुकलं आहे, सॉरी फॉर दॅट. तर ऑप्शन नंबर फोर जो आहे तो सर्वात बरोबर आहे, कारण त्यांनी जर कॅपिटल स्ट्रक्चर म्हटलं असतं तर आपण विचार केला असतं, पण यांनी काय जे हे आहे यांनी काय म्हटलं आहे की कॉस्ट ऑफ कॅपिटल दिल्यामुळे हा स्टेटमेंट जे आहे ते चुकून दे. आता आपण पाहू द फॉर्म्युला फॉर गॉर्डन मॉडल ऑफ डिव्हिडंड पॉलिसी. कोणता गॉर्डन मॉडलचा फॉर्म्युला आहे हा आपल्याला सांगायचा आहे. व्ही इज इक्वल टू वन अपॉन के डी वन प्लस पी वन, मग व्ही इज इक्वल टू ई मायनस बी के मायनस बी आर, मग व्ही इज इक्वल टू डी प्लस आर डिवायडेड बाय ई मायनस डी डिवायडेड बाय के, आणि जो व्ही आहे ई मायनस बी डिवायडेड बाय के. आय होप क्वेश्चन जमला असेल तुम्हाला. आता गॉर्डनमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं मी, गब्बर गब्बर सांगितलं होतं ना गॉर्डनच्या बाबतीत. तर आता बी आर तर पाहिजे कुठे ना कुठे क्वेश्चनमध्ये, फॉर्म्युलात ऑप्शनमध्ये बी आर कुठे कुठे नाही आहे, हा नाही आहे आणि हा पण नाही आहे. इथे तर दोन्हीकडे बी आर नाही आहे, तर हे दोन्ही तर चुकून जातील. आता हा जो याच्यातही बी आर नाही आहे, नाही का, इथेही बी आर नाही आहे. तर राईट आन्सर तुमच्याकडे येईल ऑप्शन नंबर टू, के ई मायनस ई इंटू वन मायनस बी डिवायडेड बाय के मायनस बी आर. गॉर्डनमध्ये गब्बर नाही लक्षात ठेवायचं. चला, सो ऑप्शन टू इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 11, विच ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द अझम्पशन ऑफ मोदीग्लानी मिलर अप्रोच फॉर कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन्स, म्हणजे मानवीय संरचना संबंधी जे निर्णय आहे तर मोदीग्लानी मिलरच्या सिद्धांताप्रमाणे सर्वात योग्य अझम्पशन्स कोणकोणत्या आहे. तर आपल्याला हे दिले आहे, पॉईंट्स दिले आहे, कॅपिटल मार्केट इज परफेक्ट, ऑल अर्निंग्स आर डिस्ट्रीब्युटेड एज डिव्हिडंड, मग थ्री काय आहे रिस्क क्लासेस आर होमोजिनियस, मग कॉर्पोरेट टॅक्सेस डू एक्झिस्ट. आता हे जे अझम्पशन्स आहे जे काही गृहितके आहे जितके पण सिद्धांतामध्ये हे आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचे आहे. तर आता आपल्याला योग्य उदाहरणां योग्य ऑप्शन निवडायची आहे, म्हणजे कोणकोणते आहे हे सांगायचं आहे, विच आर द अझम्पशन्स. तर आता तुम्ही जर काही नाही समजत ना सगळ्यात खाली या चौथ्या नंबरवर या, इथे तुम्हाला दिसतात आहे कॉर्पोरेट टॅक्स डू एक्झिस्ट, तर जिथे जिथे चार आहे उडवून द्या त्याला. खतम, वन टू थ्री इज द राईट आन्सर. कारण काय आपण पाहिलं होतं की परफेक्ट कॅपिटल मार्केट एक्झिस्ट करतं, नंतर जितके पण अर्निंग्स आहे जे पैसे आहे डिव्हिडंड म्हणून वापरू हे देऊन देतात, आणि थ्री रिस्क क्लासेस आर होमोजिनियस, तर रिस्क क्लासेस जे असतात ते एकसारखे असतात वेगळे वेगळे नसतात. आता इथे अजून एक लक्षात ठेवा, एक्झाममध्ये तुम्हाला या ऑप्शनला बदलू शकतो, जो थर्ड पॉईंट आहे याला बदलल्या जाऊ शकतं की काय रिस्क क्लासेस आर हेट्रोजिनियस, तर अशा बाबतीत काय होईल हे जी थ्री आहे ती चुकून जाईल. ते एक्झाममध्ये काय करू शकतात माहिती आहे का, की टॅक्स नो टॅक्सेस असं देऊन देतील आणि याला हेट्रोजिनियस करून देतील. तर आपल्याला अशा बाबतीत काय थोडं एक्स्ट्रा सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. होमोजिनियस आहे हेट्रोजिनियस आहे टॅक्स एक्झिस्ट करतात नाही करत हे सगळं आपल्याला लक्षात ठेवणं भाग आहे. सो ऑप्शन नंबर टू जो आहे हा याचा राईट आन्सर आहे.
सॉरी है फोर, फोर तो कुछ हलती नहीं है, वन टू थ्री जे है ये राइट आंसर है। कारण कोणत्याही जो काही कॅपिटल स्ट्रक्चरच्या जितक्या पण सिद्धांत आहे इथे कुठल्याही प्रकारचं हे नाही म्हटलं गेलं की टॅक्स एक्झिस्ट करतो, नाही एक्झिस्ट करत। सो दॅट्स ऑल, आय होप आज तुमचे कॅपिटल स्ट्रक्चर जे काही आपले फायनान्सचे वेगळे कन्सेप्ट आहे ह्याच्या संबंधी एम सी क्यूच्या माध्यमातून बरेचसे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर झाले असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या। पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।